वाजवाता नमस्कार मित्रांनो, माझं नाव किशोर आणि तुम्ही बघत आहात मिस्टर किशोर यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग शिकायची असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या। आणि हो मित्रांनो, आपल्या व्हिडिओचे जे पण मटेरियल तुम्हाला भेटणार आहे ते पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहे। तर त्यासाठी मी जो पासवर्ड तुम्हाला सांगणार आहे हा व्हॉइसमध्ये असणार आहे, म्हणजे मी तो बोलून तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला स्क्रीनवरती शो नाही होणार। त्यासाठी व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा, होईल तितकं मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करीन। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचे जे पण मटेरियल असेल ते आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, किंवा तुम्ही गुगलला जाऊन सिम्पली सर्च करू शकता www.mrkishore.com। तर चला मित्रांनो, जास्त टाइम न वेस्ट करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सर्वदादी अलाइट मोशन ह्या ॲप्लिकेशनची गरज भासणार आहे। तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्रामला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल। तर मित्रांनो, अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुमच्याकडे अशा पद्धतीचा इंटरफेस बघायला मिळतो। तर सर्वात आधी आपण दिलेला बेटमार्क तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी बेटमार्कला व्हेरीफाय करून घ्या, त्यामध्ये तुम्हाला सॉन्ग नसणार आहे, ते सॉन्ग तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये भेटणार आहे, तर सॉन्ग तुम्ही ॲड करून घ्या। तर मित्रांनो, चला आपण बेटमार्कवरती येऊन जाऊया। तर अशा पद्धतीचा बेटमार्क असणार आहे, यामध्ये मी तुम्हाला सर्वत बीट सेट करून दिलेलं आहे। सिम्पली तुम्हाला यामध्ये तुमचे फोटोज ॲड करायचे आहे। आता आपण या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे कशा पद्धतीने फोटो ॲड करायचे, बट ज्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी सांगतो। सिम्पली इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन तुमचे जे पण इमेजेस असणार आहे गॅलरी ओपन होईल, तिथून तुम्हाला वन बाय वन ॲड करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट एअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून जो उरलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत सर्व इमेजेस तुमचे ॲड करून घ्या। आणि हो मित्रांनो, यामध्ये आपण जे शेक इफेक्ट दिलेलं आहे त्यामध्ये त्या शेक इफेक्टमध्ये तुम्हाला पुढे चालून चेंजेस करायचे आहे, तरच तो इफेक्ट कंटिन्यू होईल किंवा तो इफेक्ट वर्क नाही करणार। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावा लागेल कशा पद्धतीने तो इफेक्ट तुम्हाला चेंज करायचा आहे। तर चला आपण सर्व इमेजेस जे आहे ते ॲड करून घेऊया, तुम्ही सुद्धा ॲड करून घ्या। ओके, तर आय होप मित्रांनो तुम्ही सर्व इमेजेस जे आहे तर ते बीटमार्कनुसार ॲड केलेले असेल। बीटमार्कनुसार ॲड केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता की अशा पद्धतीने तुम्हाला सर्व जे आहे तर ते इमेजेस ॲड करताना बघायला मिळत आहेत। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्ही बघू शकता इथून तुमचे बीटमार्क जे आहे ते वेगवेगळे आहे, तर त्यानुसार तुम्हाला इफेक्टसुद्धा वेगवेगळे यामध्ये ॲड करायचे आहे। तर आपण सुरुवातीचा पार्ट नंतर स्टार्ट करूया, त्या अगोदर आपले जे फोटोज आहे त्यामध्ये कशा पद्धतीने ॲड करायचा इफेक्ट ते सांगणार आहे। तर चला सर्वात आधी आपल्याला शेक इफेक्टवरती जायचं आहे। शेक इफेक्टसुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही व्हेरीफाय करून घ्या। ओके, तर हा फर्स्ट शेक इफेक्ट जो असणार आहे हा फर्स्टला स्टार्टिंगला आपला जो व्हिडिओ लेअर असतो त्यामध्ये ॲड करायचा आहे, तो ओवरली व्हिडिओ असतो त्यामध्ये ॲड करायचा आहे, तर त्याला आपण सध्यासाठी स्किप करूया। यानंतर फर्स्ट इफेक्ट आपला हा येणार आहे, तर यामध्ये तुम्हाला ब्लिंक विथ इफेक्ट दिलेला आहे, तर इथं तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि थ्री डॉटमध्ये जाऊन इथून कॉपी करायचं आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही वर्क करत होता त्या प्रोजेक्टला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर फर्स्ट फोटोपर्यंत तुम्हाला इथं यायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचं आहे। सिम्पली तुम्हाला प्रत्येक फोटोवरती हा इफेक्ट क्लिक करायचा आहे, तो कुठपर्यंत क्लिक करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्ही बघू शकता इथं असा सेम तुम्हाला इफेक्ट ॲड करत घ्यायचा आहे। हा सेम इफेक्ट असणार आहे, तुम्हाला हा 23 सेकंदपर्यंत असणार आहे। यानंतर थोडासा ड्युरेशन वाढलेला इमेज तुम्हाला दिसेल 25 सेकंदमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला कुठलाही इफेक्ट लावायचा नाही आहे। त्यानंतर सेम इफेक्ट तुम्हाला इथं बघायला मिळेल, तर इथं तुम्हाला पेस्ट करायचं आहे। यानंतर सुद्धा तुम्हाला 1, 2 आणि 3 इमेजेसमध्ये हा इफेक्ट ॲड करायचा आहे। तर तुम्ही हा इफेक्ट जो आहे तर तो व्यवस्थितरित्या ॲड करून घ्या। फर्स्ट स्टेप पूर्णपणे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। तर चला आपण हा इफेक्ट ॲड करून घेऊया। तोच इफेक्ट आपल्याला आता हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसा की मोठा इमेज बघू शकता, या इमेजमध्ये तुम्हाला तोच इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे, बट त्यामध्ये चेंजेस करायचा आहे। व्यवस्थित ऐकून घ्या मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फर्स्टला जो ब्लिंक इफेक्ट दिसेल त्याला इथून डिलीट करून घ्यायचा आहे। तर इथं तुम्हाला ब्लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या इफेक्टला
कट करून घ्यायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ प्ले होईल त्यावेळेस तुम्हाला यामध्ये इफेक्ट तर दिसेल बट यामध्ये ब्लिंक शो होणार नाही. तुम्ही बघू शकता की इथं जास्त पद्धतीने जो बीट आहे हा कमी प्रमाणात आहे, तर त्यासाठी ब्लिंक यूज नाही केला तरी चालेल. त्यानंतरचा हे इफेक्ट सेम इफेक्ट इथं तुम्हाला ॲड करायचे आहे. आता यानंतर इथं तुम्हाला 32 सेकंदवरती सेकंड नंबरचा म्हणजे थर्ड नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे, तर चला आपण त्याला ॲड करून घेऊया. तर पुन्हा तुम्हाला शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा इफेक्ट आहे, तर इफेक्टवरती क्लिक करा, 3 डॉटवरती क्लिक करा आणि याला कॉपी करून आपण ज्या प्रोजेक्टमध्ये वर्क करत होतो त्यामध्ये येऊन जायचं आहे. तर आता तुम्हाला पूर्ण टोटल 32 सेकंदपर्यंत यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता इथं यायचं आहे तुम्हाला आणि इथंसुद्धा तुम्हाला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर 1, 2, 3, 4 आणि 5 इमेजमध्ये सेम इफेक्ट ॲड करायचा आहे. आता 5 इमेजमध्ये हा सेम इफेक्ट ॲड केलेला आहे, त्यानंतर हा इथं तुम्हाला इमेज दिसेल त्याला स्किप करायचा आहे, त्यानंतर इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पुन्हा 1 इमेज स्किप करायचा आहे आणि इथं पुन्हा हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीने 1 इमेज स्किप करून तुम्हाला लास्टपर्यंत सेम इथं तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर उरलेला शेवटचा इफेक्ट, तर आपण जो इमेज स्किप केलेला होता त्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीने स्किप केलेल्या इमेजमध्ये लास्ट इफेक्ट ॲड करायचा आहे. तर फास्टमध्ये आपण त्यालासुद्धा ॲड करून घेऊया. आपल्या व्हिडिओचा पासवर्ड असेल मित्रांनो 8408. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर पुन्हा प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. पुन्हा प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता आपण जो इमेजेस स्किप केलेला होता, तर जो इमेज आपण इफेक्ट नाही दिलेला होता एक इमेज सोडून, त्या इमेजमध्ये तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो आपल्या व्हिडिओचा पासवर्ड आहे 8408. तर अशा पद्धतीने तुम्ही लास्टपर्यंत हा सुद्धा इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने मी ॲड केलेला आहे. यानंतर तुम्हाला एक ओवरली इफेक्ट दिला जाईल, तर ओवरली व्हिडिओ दिला जाईल त्याला ॲड करायचा आहे. तर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि इथून तुमची गॅलरी ओपन होईल. तर एक फोल्डर असेल आपलं, ते फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. हा पासवर्ड प्रोटेक्टेड असेल मित्रांनो. तर अशा पद्धतीचा हा ओवरली इफेक्ट असेल, तर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे फर्स्ट बीट मार्कपर्यंत आणि याला ॲड करून घ्यायचं आहे. इथून तुम्ही बघू शकता व्हिडिओवरती क्लिक करून 3 डॉटवरती जाऊन तुम्हाला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची स्क्रीन कुठंही इथं तुम्हाला एका साईडला म्हणजे स्क्रीन तुमची लॅग होत असेल तर व्यवस्थित तिला फुल स्क्रीन करून घ्या. यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून एक इमोजी दिला जाईल, तर त्या इमोजीलासुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं बघा, मी इथं सर्व मटेरियल ॲड करून दिलेलं आहे. तर असं व्हायला नको की मटेरियल दिलेलं नाही काही स्किप झालेलं आहे. तर मी जे मटेरियल यूज करतो आहे ते मटेरियल मी पूर्णतः आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. तर चला ह्या इमोजीलासुद्धा इथं ॲड करून घेऊया. तर अशा पद्धतीने ॲड केलेलं आहे, सॉरी फर्स्टपर्यंत फर्स्ट बीटपर्यंत घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला जो इफेक्ट आपण फर्स्ट इफेक्ट होता त्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा इफेक्ट आहे, याला इथून कॉपी करून घेऊया आणि आपल्याला पुन्हा आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि इमोजीवरती क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. यानंतर फर्स्टला यायचं आहे आणि ती तुम्हाला शॅडो दिला जाईल, शॅडो PNG त्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर हासुद्धा PNG मी इथं ॲड करून दिलेला आहे. इथून ॲड करून घ्यायला, ॲड केल्यानंतर थोडंसं त्याला झूम करायचं आहे, व्यवस्थित मॅनेज करून घ्यायचं आहे, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला फर्स्टला यायचं आहे, फर्स्ट बीट मार्कपर्यंत. आणि इथं तुम्हाला एक टेक्स्ट PNG दिला जाईल, त्यालासुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यालासुद्धा ॲड करून घ्या. तर आपण हा सुद्धा PNG ॲड केलेला आहे. तर या पद्धतीने तुमचं जे स्टेटस आहे हे पूर्णपणे रेडी होईल मित्रांनो. अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित सेट करून घ्या. तर अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ जो आहे हा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मित्रांनो. एक वेळेस मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ जो आहे हा पूर्णपणे रेडी होईल. तुम्ही ज्यावेळेस पूर्ण व्हिडिओ क्रिएट कराल तर एकदम परफेक्ट लुकमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.